ही वाढती संख्या म्हणून घाबरून जाऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका. मी अत्यंत विश्वासाने सगळ्या तज्ज्ञांशी आम्ही सातत्याने संपर्कात असतो, त्यांच्याशी पूर्ण चर्चा झाल्यानंतर गेलो आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला सगळ्यांना अधिक जास्त सतर्कता घ्यावी लागेल, बाळगावी लागेल. मला एक सांगितलं पाहिजे की आपल्याला सध्याच्या ज्या संख्येची वाढ आहे त्यावरून आपल्याला काही निर्बंध निश्चित प्रकारे अधिक स्ट्रिक्ट करावे लागतील. कारण निर्बंध आहेत, निर्बंध जे आहेत ते अधिक त्याला आपल्याला काय म्हणायचं की अमल करण्याच्या दृष्टिकोनातून जी कारवाई अधिक जास्त करावी लागेल. कारण काय की आता आपण गर्दी म्हणतो की 50 फक्त लग्नांना असलं पाहिजे किंवा 20 लोक तुमच्या अंत्यसंस्काराला असले पाहिजे, बाकी गर्दी टाळली पाहिजे. पण हे आता आम्हाला अमल करण्याच्यासाठी पोलीस विभाग, प्रशासनातले कलेक्टर, कमिशनर्स या लोकांना अधिक जास्त या सगळ्या संदर्भाने कारवाई करण्याच्या संदर्भाने सांगावं लागेल. मास्क नसेल तर आता फाईन करा, हा जो काही महत्त्वाचा आपण निर्णय घेतलेला आहे तर तोसुद्धा अंमल झालीच पाहिजे, या संदर्भाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं यावर आम्ही जास्त भर देणार आहोत. आणि गर्दी 100% सगळीकडे टाळलीच पाहिजे. आणि आता मला असं वाटतं की कुठे कुठे जर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असेल तर गुन्हासुद्धा दाखल करून त्यावर कारवाई केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात स्ट्रिक्टली अंमलबजावणी करणं निर्बंधांचं ते सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान आमच्या समोर आहे. आणि त्या बाबतीत आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं कटिबद्ध आहोत. बाकी एक नक्की आहे की वाढती संख्या म्हणून घाबरून जाऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका. मी अत्यंत विश्वासाने सगळ्या तज्ज्ञांशी आम्ही सातत्याने संपर्कात असतो, त्यांच्याशी पूर्ण चर्चा झाल्यानंतर सांगतोय. जगातला अनुभव जो काही आहे त्या अनुभवाला पाठीशी घेऊन आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून आपण सांगतोय की यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलायझेशन वाढलंय किंवा ICU मध्ये भरतीचं प्रमाण वाढलंय किंवा ऑक्सिजनचं खूपच डिमांड वाढली अशी काहीही तसं घडलेलं नाही. आणि त्यामुळंच थोडासा या संदर्भातला वाढत असलेली संख्या असली तरी सुद्धा त्यामध्ये हा दिलासादायक विषय आहे की यामध्ये वाढ नाहीये. आणि त्यामुळे आम्ही या सगळ्याच गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परंतु संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून काही आपल्याला बाबी कराव्या लागतील. म्हणजे आता जसं आता आपण मुंबईमध्ये रात्री 5 लोकांच्या वर आपण जसं जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत तर आता त्या संदर्भात अधिक काही 11 ते 5 मध्ये लोकांना नॉन एसेन्शियल गोष्टी ज्या आहेत, ज्या आवश्यक नाही आहेत त्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही निर्बंध आणता येतील का? तर हा एक प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांच्या साठी सादर करूया. माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली तरच आपण त्या बाबतीतला योग्य तो पुढे त्याचा खरंच इम्पॅक्ट होत असेल हा सगळाच विषय लक्षात घेऊन मग पुढील कारवाई करण्यात येऊ शकेल. परंतु एक नक्की आहे की काही नॉन एसेन्शियल गोष्टींमुळे जर का संसर्ग वाढत असेल असं लक्षात येत असेल तर त्या संदर्भात पुढील काही कालावधीत, लगेच जरी नसलं तरी काही कालावधीत आपल्याला ना हा जर का संख्यात्मक कंट्रोल नाही आला तर मग विचार माननीय मुख्य